माझी 24 तास एक पाऊल पुढे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अभिनेता अक्षय पेंडसे यांचं निधन झालंय. पुण्यामध्ये त्यांच्यावर आता काही वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हे दोघेही पुण्याहून मुंबईला परतत असताना उसे टोल नाक्याजवळ त्यांच्या वॅगनार गाडीवर एक टेम्पो येऊन आदळला. हा टेम्पो पुण्याकडे जात होता, मात्र त्या टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटलं आणि डिव्हायडर ओलांडून हा टेम्पो गाडीवर जाऊन आदळला. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आमच्या बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे. अरुण, पुण्यामध्ये या दोघांचे पार्थिव आणण्यात आलेलं आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे, संपूर्ण मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरवणारी. किती कधीपर्यंत अंत्यसंस्कार होणार आहे? आता काही क्षणापूर्वीच त्यांच्यावरचे या ठिकाणी अंत्यसंस्कार झालेले आहेत. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी जी आहे त्या ठिकाणी या दोघांवरती अंत्यसंस्कार झाले आहेत. स्वाभाविकपणे त्यांचे जे चाहते, नातेवाईक, मित्र परिवार हे सगळे लोक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. चित्रपट, नाटक, छोटा पडदा, टीव्ही क्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवर आणि अनेक कलावंत या ठिकाणी उपस्थित होते. जसं आपण आता म्हटलंय की पुण्यामध्ये इथे राहायला होते दोघांचे घर पुण्यामध्ये. म्हणजे अक्षय हे पुण्यातल्या नारायणपेठमध्ये राहायचा, तर आनंद अभ्यंकर हे कोथरूड मध्ये राहायचे. आणि एक अनपेक्षित धक्का सगळ्यांनाच बसलेला, कारण अपघाती निधन त्यांचं अशा पद्धतीनं झालंय ज्यावरती कुणाचाच विश्वास बसायला तयार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आता टीव्हीवरची मालिका असतात किंवा नाटकांच्या माध्यमातून प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरापर्यंत पोहोचलेली ही व्यक्तिमत्व होती, हे कलावंत होते. त्यामुळे त्यांना केवळ कलावंत म्हणून नाही तर आपल्यातले कुणी अशा दृष्टीनं लोक बघत होते. आणि म्हणूनच त्यांच्या निधनानं खरोखर सगळेच इथे शोकाकुल झालेले आहेत. या शोकाकुलांमध्ये इथे उपस्थितांमध्ये आता डॉक्टर मोहन आगाशे आहेत, लालन सारंग आहेत, काही वेळापूर्वी नाना पाटेकर या ठिकाणी येऊन गेलेत. आणि एकूणच त्यांची सगळी जी काही टीम होती काम करत, त्यांच्यासोबत काम करणारी, याशिवाय या क्षेत्रातले लोक जे आहेत ते सगळे त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. अंत्यसंस्कारासाठी सगळे मान्यवर उपस्थित होते. आनंद अभ्यंकर विशेषतः यांच्या विषयी बोलायचं झालं तर एक मोठा अभिनेता होता सिनेसृष्टीत, मराठी सिनेसृष्टीतला. तसंच रंगभूमीवरही त्यांनी अनेक नाटकं केलेली आहेत. तसंच अक्षय पेंडसे सुद्धा प्रायोगिक व्यावसायिक नाटकामधलं एक महत्वाचं नाव मानलं जायचं. या सगळ्यांसाठी, या दोघांसाठीच्या या अंत्यसंस्कार विधींसाठी नेमकं कोण कोण आलं होतं याबद्दल काय माहिती? आतापर्यंत म्हटलं की सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी आलेले होते. नाट्य परिषदेचे मान्यवर जे होते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. याशिवाय नाट्य संमेलनाध्यक्ष मोहन आगाशे होते, असावरी जोशी म्हणजे यांच्यासोबत ते सध्या भूमिका करत होते ज्या मालिकेचं संत सुरू होतं आणि मालिकाची सध्या टीव्हीवरती जी मराठीवरती सुरू आहे तर त्या होत्या. याशिवाय या ठिकाणी नाना पाटेकर स्वतः येऊन गेले, तर लालन सारंग या ठिकाणी आल्या होत्या. तर हे सगळे दिग्गज जुने जाणते कलावंत. आणि याशिवाय नवीन कलावंतचे तर सगळेच म्हणजे अगदी जितेंद्र जोशी होते, स्वप्नील जोशी होते, हर्षदा खानविलकर होत्या, सई दामणकर होती, हे सगळे लोक त्यांच्या या ठिकाणी अंत्यसंस्काराला होते. त्यांनी सगळ्यांनी त्यांचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे. नक्की धन्यवाद अरुण आपण दिलेल्या या माहितीबद्दल. प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्यावर पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार झालेले आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.